मी आज मुळ्याचा चटणी बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे मुळा घेतलाय दोन मी त्याला किसून घेतले आणि ही मुळ्याची भाजी त्याला मी चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे। तर हे मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि हे जिरं एक चमचा, मोहरी एक चमचा, हळद एक चमचा। तर आपण पहिल्यांदा तर हे चालू करू की पातेल्यामध्ये मुळा शिजून घेऊया। गॅस चालू करून घेऊया, मुळा घालून घेऊया पातेल्यात आणि त्यात मुळ्याची भाजी हे मिक्स करून घेऊ, टाकून देऊ आणि पाणी घालून शिजायला ठेवूया। दोन तांबे पाणी घालणार आहोत, त्यात शिजवून देऊया। याला 15 मिनिटं शिजवून देऊया आपण। याला हे आता शिजलेलं आहे आपलं हे, आता ह्याला आपण ना चाळणीमध्ये काढून घेऊ। गॅस बंद करते, चाळणीमध्ये काढून घेऊ पाणी। ह्यात थंड आपण पाणी टाकून घेऊ। आता आपण गॅस पेटवून कढई ठेवूया, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालू। तेल गरम झालेलं आहे आपलं, आता त्यात मोहरी घालून घेऊ, जिरे पावडर घालूया। त्यामध्ये आपण आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊ। त्याला चांगलं भाजून घ्यायचंय, गॅस जरा बारीक करते। भात परतच राहायचं त्याला सारखं, आपण भाजतपर्यंत गॅस मोठा गेलाय। गॅस मोठा केलेला आहे, आपण त्याला भाजून घेऊ परतून चांगलं। आता त्यामध्ये हळद घालून घेऊया, एक चमचा हळद टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ते मुळा किसलेला मुळा त्यात टाकूया, त्याचं आपण पाणी नाही दाबून पाणी घेऊया, त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्याला ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून द्यायचं। ह्याला मस्त अशी चटणी लागते, खूप छान। तुम्हाला तिखट करायचं तर तिखट करू शकता मीडियम। आता ह्याला आपण परतून घेतो, गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे करपणार नाही खाली। तर त्यात आपण मीठ घालून घेऊया, एक चमचा 1.5 चमचा मीठ मी घालणार आहे। त्याला परतून घेणार आहे, परतून घेत राहायचं सारखं एक सारखं एक जीव करून मीठ पूर्ण विझळायला पाहिजे। जरा मी गॅस मोठा करते, त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून घेऊया। जरा ते म्हणजे पाणी मुरेल, त्यातलं पाणी सुटलेलं असते ते मुळ्याला, झाकण ठेवून घेऊ आणि गॅस जरा मिडियम ठेवूया। आणि गॅस मिडियम करूया,
5 मिनट अपन मीडियम करयास ठेवूया। 5 मिनट झालेला आहे, आपण ढाकण काढून घेऊया आणि बघूया ते सुक झालेला आहे। मस्त अशी झगन मुळ्याची चटणी झालेली आहे। तुम्ही भाजी सोबत चपाती सोबत सर्व करू शकता। मी आता गॅस बंद करते। भाजी आहे आपली मुळ्याची चटणी।